काँग्रेसकडून दोनदा मुख्यमंत्री राहिलेल्या अशोक यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपची वाट धरली अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधून राजीनामा देताच ज्यामुळे अशोक चव्हाणांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं त्या आदर्श घोटाळ्याची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे पण आदर्श घोटाळा नेमका काय आहे त्याचं सध्याचं स्टेटस नेमकं काय आहे हेच या व्हिडिओत पाहूयात नमस्कार मी भाग्यश्री राऊत आणि तुम्ही बघताय मुंबईत मोदी सरकारनं त्यांच्या शेवटच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एक श्वेतपत्रिका काढली त्यामध्ये आदर्श घोटाळ्याचा उल्लेख आहे त्यात त्यांनी आदर्श घोटाळ्याची चौकशी सुरू असल्याचं म्हटलंय त्यानंतर काहीच दिवसात अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपची वाट धरली पण ज्या आदर्श घोटाळ्याचं श्वेतपत्रिकेत नाव आहे तो आदर्श घोटाळा नेमका काय आहे हे आधी समजून घेऊयात दोन हजार नऊ मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच सरकार आलं काँग्रेसला पुन्हा मुख्यमंत्री पद मिळालं आणि त्याची धुरा ही अशोक चव्हाणांवर सोपवण्यात आली सलग दुसऱ्यांदा अशोक चव्हाण मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले पण हे पद ही जास्त दिवस टिकलं नाही दोन हजार दहा मध्ये आदर्श घोटाळा समोर आला आणि अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं त्याचं झालं असं एकोणीशे नव्याण्णव मध्ये झालेल्या कारगिल युद्धातील शहीदांच्या वीरपत्नींना आदर्श सोसायटीतील घर द्यायची होती पण ही घर पात्र नसलेल्या लोकांना आपल्या जवळच्या नातेवाईकांना बेकायदेशीरित्या घर देण्यात आली असा आरोप त्यावेळी झाला यामध्ये अनेक सनदी अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही घर देण्यात आली होती दोन मध्ये महाराष्ट्र सरकारनं या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांची दोन सदस्यीय समिती नेमली त्यांनी जवळपास एकशे ब्याऐंशी जणांची चौकशी केली या इमारतीत ज्यांनी फ्लॅट खरेदी केले होते त्या सगळ्यांची चौकशी झाली 2013 मध्ये या समितीचा अहवाल आला यामध्ये 25 फ्लॅटचे बेकायदेशीर रित्या वाटप करण्यात आले असून यापैकी 22 फ्लॅट हे बनावट नावाने खरेदी करण्यात आले असल्याचे समोर आले. मध्यंतरी या प्रकरणात सीबीआईने देखील के एंट्री केली होती. सीबीआईने जाने जानेवारी 2011 मध्ये गुन्हेगारी कट आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सीबीआयने अशोक चव्हाणांसह तेरा आरोपींवर आरोपपत्र दाखल केलं आणि अशोक चव्हाण यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्याची परवानगी तत्कालीन राज्यपाल के शंकर नारायण यांना मागितली पण त्यांनी ही परवानगी नाकारली त्यामुळे अशोक चव्हाणांना काहीसा दिलासा मिळाला होता पण याच काळात या प्रकरणात ईडीची एंट्री झाली ईडीआयनं सीबीआयच्या एफ आय आधार घेत पाच मार्च दोन हजार बाराला पीएमएलए कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता यावेळी ईडीनं अशोक चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले होते आदर्श सोसायटीत फ्लॅट्स बांधण्यासाठी बेकायदेशीरपणे परवानगी मिळवली आणि कवडीमोल भावाला या फ्लॅटची विक्री केली हे फ्लॅट लष्करातल्या शहीदांच्या कुटुंबासाठी असताना यापैकी चाळीस टक्के फ्लॅट हे इतर नागरिकांना विकले होते असा आरोप ईडीनं केला महाराष्ट्र सरकारनं या घोटाळ्याच्या चौकशीसाठी समिती तयार केली होती त्यावेळी राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीचं आघाडीचं सरकार होतं आणि पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते निवृत्त न्यायाधीशांच्या समितीनं दिलेला अहवाल अधिवेशनाच्या पटलावर मांडण्यात सरकारनं टाळाटाळ तार केली होती यावेळी विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला होता पण अशोक चव्हाण यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची परवानगी राज्यपालांनी नाकारली होती त्यामुळे चव्हाणांना काहीसा दिलासा मिळाला होता पण काँग्रेसचं सरकार जाऊन दोन हजार चौदाला राज्यात फडणवीसांचं सरकार आलं आणि या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आला सीबीआयने दोन हजार पंधरा मध्ये फडणवीस सरकारमधील राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्याकडे अशोक चव्हाण यांच्या विरोधात कारवाई करण्याची परवानगी मागितली दोन मध्ये सी विद्यासागर राव यांनी चव्हाणांविरोधात खटला चालवण्यास परवानगी दिली पण अशोक चव्हाण यांनी हायकोर्टात धाव घेतली आणि राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान दिलं सीबीआयनं कुठलेही पुरावे सादर केले नाही असं म्हणत हायकोर्टानं सी विद्यासागर राव यांनी खटला चालवण्यास सीबीआयला जी परवानगी दिली होती ती रद्द ठरवली त्यामुळे फडणवीस सरकारला धक्का बसला होता तर अशोक चव्हाणांना दिलासा मिळाला होता पण हे प्रकरण पुढे सुप्रीम कोर्टात पोहोचलं आणि हायकोर्टानं दिलेल्या निर्णयाला सुप्रीम कोर्टानं दोन हजार अठरामध्ये मध्ये स्थगिती दिली तेव्हापासूनच या प्रकरणाचा तपास संत गतीनं सुरू आहे राज्यात दोन हजार एकोणीसला ला महाविकास आघाडीची सत्ता आली त्यावेळी ईडीने या आदर्श घोटाळ्यातील इमारतीची पाहणी केली होती या प्रकरणातील ही शेवटची घडामोड होती तेव्हापासून चार वर्ष काहीच झालं नाही या प्रकरणाचा तपास संत गतीनं सुरू असला तरी तो तपास अजूनही सुरू आहे तपास यंत्रणांनी अजूनही माघार घेतलेली नाही त्याचं उदाहरण म्हणजे मोदी सरकारच्या श्वेतपत्रिकेतला आदर्श घोटाळ्याचा उल्लेख आदर्श घोटाळ्याची चौकशी सुरू असल्याचं त्या श्वेतपत्रिकेत म्हटलं ही श्वेतपत्रिका आली त्यानंतर अशोक चव्हाणांनी भाजपची वाट धरली दुसरीकडे या आदर्श घोटाळ्यात ज्यांनी घरे खरेदी केली होती त्यांचीही सुप्रीम कोर्टात लढाई सुरू आहे आपल्याला आपली घरं परत मिळावी अशी आशा त्यांना आहे अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेला आदर्श घोटाळा नेमका काय होता त्याचं सध्याचं स्टेटस नेमकं काय आहे हे सांगण्याचा आमचा हा प्रयत्न होता तुम्हाला हा व्हिडिओ नेमका कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओंसाठी मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा तक चा